पण खूप धमाल केली यांनी आमच्या बरोबर ती अशाच आहेत का आयुष्यात हो विनोदी आणि मनमिळाव विनोदी पण आहेत काय विनोदी काय कसा स्वभाव कसा आहे मिस्टरांचा मिस्टरांचा स्वभाव शांत आहे आणि तुम्ही मी बडबडी आहे खूप अरे देवा आणि चिडचिड कोण करतो मग चिडचिड मीच करते तुमचीच होते ना पण ते एकदाच काहीतरी चिडचिड करतात पण मोस्टली शांतच असतात ते अरे देवा तुम्हाला ऐकून घ्यावं लागतं ना सगळं काय करणार सर्व नवरे सहन करतात मी कसं काय ओळखलं तुम्ही सगळं ऐकून घेत असाल म्हणून तुम्ही शांत बसलेले त्याच्यावर ओळखलं तुम्ही सगळं ऐकून घेत म्हणून मग यांचे कुठले गुण जे खटकतात तुम्हाला एखादी गोष्ट तिला पटत नाही वगैरे ते आपण पटवून द्यायचा प्रयत्न केला तर तिला ती पटत नाही हट्टीपणा करते हट्टीपणा करते बर आणि हे छान मिमिक्री वगैरे करतात आवाज वगैरे रागात वगैरे असेल ना तेव्हा असे आवाज वगैरे काढून दाखवतात काय सांगतो म्हणजे जरा हसण्यासाठी आणि अगदी डोकं जास्त होतं काय होतं शांत होत नाही शांत काढ जास्त हे करून दाखवतात म्हणून आवाज चुकीचा काढतो पण जरा हसवण्यासाठी प्रयत्न करतात भडकायचं काय चांगलं ना आवाज काढून दाखवतो भडकलेला असतो चला आता ह्या समजा भडकल्यात आणि तुम्ही छान आहे का आवाज काढू कोणाचा आवाज पहिल्यांदा दादा कोणके वा वा आता चिडलेत आणि दादा कोणके स्टाईल मध्ये अगं डाळीमध्ये मीठ टाकलं नीट काय डाळ खा डाळ खारटूट कारण कोण खाऊ उद्या समजा आम्ही ते खारट आहे आलो त्यावेळेस आम्ही सांगायचं कोणाला क्या वाद आहे मस्त 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 आणि तुम्ही चिडला याच्यावरती परत बरं आणखीन एक आणि मला आणखीन एक पाहिजे तुम्ही फुले साहेबांचा तुमचं वा वा प्लीज प्लीज उद्या समजा या गोष्टी चर्चा झाली तर आम्ही सांगायचं कोणाला पाहिजे उद्या समजा या गोष्टी चर्चा झाली तर आम्ही पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगायची कोणाला आजपर्यंत आम्ही सहन केलं पण उद्यापासून आम्ही सहन करणार वा वा मस्त 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 मग काय असं नवरा असल्यावर काय टेन्शन पाहिजे सगळं मस्त मस्त त्यांनी टेन्शन घेतलं म्हणजे चला मस्त गप्पा मारल्या आता एक मस्त राऊंड खेळूयात शोध मोहीम करायची आहे वहिनी तुम्हाला आतमध्ये पाच कार्ड लपून ठेवलेले आहेत ती तुम्हाला शोधायची आहेत प्रत्येक कार्ड शोधायला 30 सेकंद वेळ आहे आणि प्रत्येक कार्ड मध्ये एक बक्षीस आहे शोधाल ना देणार की क्लू देणार अवघडच काढलेत तुमच्यासाठी खेळूयात शोध मोहीम थोरला जाऊ बाई तयार आहेत पटापट शोध मोहिमेसाठी तयार ना सगळं पाठ केलं ना तुम्ही केलंय पण बघूया आता तुमच्यावर आमच्यावर म्हणजे सोपं दिलेत ना नाही नाही तुम्हाला अवघड आहे नाही टेन्शन घेऊ नका सोपे आहेत पहिला क्लू आहे तुमच्यासाठी सुट्टीमध्ये मुलांचा टाइमपास वेळ सुरू होते आत्ता शोधा शोधा लवकर शोधायचं आहे शोधा 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 वे संपली या अरे छा नाही सापडलं नाही सापडलं असं काय करता एक सापसिडीचं ते खेळ होतं ना इकडेच माझ्या इकडे ठेवलं होतं मागे त्याच्यात ठेवलं होतं आम्ही काय असं करता ते सोपं दिलं तरी चला पुढचा सोपा क्लू आहे तुमच्यासाठी तुमचा मुलगा स्वयंचं गिफ्ट वेळ सुरू होते आत्ता शोधा आता शोधा 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 काय आहे गिफ्ट वेळ संपली या नाही सापडलं नाही सापडलं त्याला गिफ्ट मिळालं शाळेमध्ये एक हातोडा हातोडा होता ऑर्डर ऑर्डर असं जजचा हातोडा जजचा काय नाही सापडलं तुम्हाला तुम्हाला सोपं दिलं तरी असं तुमचं चला पुढचा क्लू आहे माथेरानची आठवण वेळ सुरू होते आत्ता शोधा 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 शोधायचंय लवकर काय आहे आठवण माथेरानची वेळ संपली या असं काय करताय गिफ्ट म्हणजे माथेरानचं एवढं आठवलं नाही मिस्टरांची कानटोपी नाही सापडलं तुम्हाला नाही सापडलं कानटोपी शोध होती हा त्याच्यातच ठेवलं होतं चला पुढचा क्लू आहे तुमच्यासाठी या कामाची जबाबदारी सासूबाईंकडेच असते वेळ सुरू होते आत्ता शोधा 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 कोणतं काम जास्तीत जास्त त्यांच्यावरच अवलंबून असत वेळ संपली या नाही सापडलं अहो तिथेच होतं बरोबर गेला होता मी सांगतोय व्यवस्थित शोधा खाली देवाऱ्याच्या खाली चिकटवलं होतं ते आता नंतर पहा बरं आता पुढचा क्लू शोधायला पाहिजे तुम्ही आता डेंजर झोन मध्ये आलाय तुम्ही पुढचा क्लू आहे स्वयंचा खाऊ वेळ सुरू होते आत्ता खाऊ कुठे असतो स्वयंचा मेळा अभिनंदन टेन्शन आलं होतं मला एवढं सोपे दिले तुम्हाला सोपे पाहिजे म्हणून असं काय करताय चला आता बघूयात काय गिफ्ट मिळालंय आणि तुम्हाला मिळतंय 5 लिटर तेल अभिनंदन थँक्यू
धाकट कुटुंब आपल्यासोबत आहे सौ मानसी आणि महेश सावंत. नमस्कार. तिकडे धमाल कळ त्यांनी आवाज वगैरे काढले सगळे धमाल. तुम्ही पण असे काही आवाज वगैरे काढताय? नाही आता त्या मोठ्या होतच कला आहे. तो पहिल्यापासून थोडा त्या आवड आहे, आवड होती व्यावसायिकांनी द्यायची. शाळेत असल्यापासून त्यांनी आज आवड सगळ्यांच्या समोर आली. समोर आली त्याची. बरं, या कशा भेटल्या तुम्हाला? बघण्याचा कार्यक्रम कसा झाला? बघण्याचा कार्यक्रम म्हणजे एक आमच्या नातेवाईकांतर्फे स्थळ आलेलं, त्यांनी पण दादरला विवाह मंडळ नोंदवलेलं. मग आमच्या एकाच चुलत्यांच्या घरी बघण्याचा कार्यक्रम झाला आमचा. सुरुवातीला ती शाळेत क्लार्क, मी पोस्टात कामाला क्लार्क तिथे. तर ओळख वगैरे झाली, पसंत वगैरे झाली सगळे हे ते. पण गाठभेट नंतर काय झाल्या नाहीत, कारण ती अंधेरीला मी लालबागला वगैरे इथे असल्यामुळे नंतर आम्ही फक्त रात्री फोनवरच बोलायचो. पहिले 3-4 महिने काय साखरपुडा होईपर्यंत काय फक्त फोनवरच गप्पा टप्पा. पण फोनवर गप्पा टप्पा तर ह्यांचं बोलणं एकदम सोपेची किती शाळा मास्तरींसारखी. हा, दिवस जात्या मुलात राहिल्यामुळे. कसं बोलणं होतं त्यांचं? त्यांचं म्हणजे एकदमच सोजवळ शांत. आणि आम्ही पहिल्यापासून इथे रफ अँड टफ लालबाग. लालबागची भाषा मला टपोरीच वाटायची त्यांची. मी म्हणायची तुमची भाषा थोडी अशुद्ध पण वाटते आणि टपोरी पण वाटते. मी शाळेत असल्यामुळे, शाळेत जॉब करत असल्यामुळे म्हणजे मला असं सोजवळ. तुम्ही काही शिकवलं का नंतर शाळा मास्तर? त्यांना शिकवलं. आता त्यांच्या भाषेमध्ये फार बदल झाला. मला आता जाणवतं. बरं, सासूबाईंनी काही गमती जमती आम्हाला सांगितलं, पण त्यांनी एक असं तुमचा एक गुण सांगितला की आम्ही त्यांना विचारलं की बाबा काम कमी आणि बडबड जास्त असं होतं तुमच्याकडून, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मी माझ्या परीने करण्याचा सर्व प्रयत्न करत असते. बरोबर. पण त्यांना असं वाटत असेल की मी कुठेतरी कमी पडते त्यांच्या हिशोबाने. पण त्यांचं म्हणणं बरोबर आहे. बरोबर असेल कदाचित. अगदीच. आणि मग त्या म्हणलं की स्वभाव पण, म्हणजे आम्ही विचारलं की आत वेगळं आणि बाहेर वेगळं, म्हणजे चेहऱ्यावर वेगळं, असं असं तर नाही मला ते वाटत नाही. तर त्यांनी तुमची निवड केली ही बरोबर आहे का? असं काही नाही. कधी कधी असं होतं म्हणजे मी राग पटकन दाखवून देत नाही मोठे असल्यामुळे. म्हणजे मी मनात ठेवते ते सर्व. बर, दाखवून देत नाही. बर, मनामध्ये ठेवणं हे तुमचा स्वभाव आहे. बोललं तर काय होईल? नाही म्हणजे भांडण वगैरे होईल ना. म्हणजे असं बोललं तर भांडण होईल, त्यामुळे आपलं शांत राहिलेलं बरं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि काम कमी बडबड जास्त हे त्यांच्या बाबतीत बरोबर आहे का? बरोबर आहे. अगदीच त्यांनी ते बरोबर म्हटलेलं आहे. आणि आता एक छानसा खेळ खेळूयात आपण. शोधमोहीम तुम्हाला करायची वहिनी. आतमध्ये 5 कार्ड मी लपवून ठेवली आहेत. क्लू देणार एक, त्याच्यामध्ये कळेल कार्ड कुठे. आणि प्रत्येक कार्डमध्ये एक बक्षीस आहे. प्रत्येक कार्ड शोधायला 30 सेकंदाची वेळ आहे. तयार तुम्ही? ठाम राहा आणि शोधा. खेळूयात शोधमोहीम. धाकट्या जाऊबाई तयार आहेत खेळासाठी. तयार आहे? बघा, त्यांच्यापेक्षा जास्त कार्ड शोधली पाहिजे तुम्ही. चला, तुमचा पहिला क्लू आहे गावची भेट. वेळ सुरू होते आत्ता. लवकर 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 लवकर. काय आहे गावची भेट? कोणती गोष्ट गावावरून येते? वेळ संपली. या, नाही सापडलं. वांगी आणली होती ना गावावरून तुम्ही मोठी मोठी. अच्छा, माहितीये की नाही? लक्षात आहे की नाही? तिथेच ठेवलं होतं. चला, पुढचा क्लू आहे तुमच्यासाठी. घरात हा पदार्थ फक्त सासूबाईंनाच लागतो. वेळ सुरू होते आत्ता. शोधा शोधा शोधा. पदार्थ म्हटलंय मी. शोधा शोधा लवकर. 5, 4, 3, 2. वेळ संपली. या, नाही सापडलं. तुम्ही बरोबर शोधलं होतं ना पान. हो, मग त्या पानांच्या मध्येच होतं. तुम्ही मी सांगितलं होतं उघडून बघा, सगळं व्यवस्थित बघा, पटापट बघा, पण जरा व्यवस्थित शोधा ना इकडे तिकडे पण. हा, चला पुढच्या वेळेला असं करू नका. आता पुढचा क्लू आहे. सासूबाईंनी 40 वर्षापूर्वी घेतलेली किचन मधली एक वस्तू जी आजही वापरत आहे. वेळ सुरू होते आत्ता. शोधा तो नीट. थँक्यू सर, त्यांनी स्टोज दिला आहे. पण स्टोजच्या खाली एक कार्ड होतं आपलं, ते राहू द्या तिकडे. ते कार्ड द्यायला पाहिजे. ते स्टोव घेऊन जातो मी आता. अभिनंदन. चला, पुढचा क्लू आहे तुमच्यासाठी. थांबा, सांगतोय. सगळेच खातात पण मिस्टरांना जास्त आवडतो असा एक पदार्थ. वेळ सुरू होते आत्ता. शोधा लवकर. शोधा 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 वहिनी. 5, 4, 3, 2. वेळ संपली. या, नाही सापडलं. नाही सापडलं. अहो, असं काय करताय वहिनी? आंबोळी केली होती ना घरामध्ये. हो हो, त्याच्यात काही झालं नाही. चला, पुढचा शोध आता. तुमची मुलगी समीराची भेट वस्तू. वेळ सुरू होते आत्ता. कोणती भेट वस्तू मिळाली तिला? काकूंनी दिली तिच्या.
शोधा शोधा शोधा, मुली सामान आणायला वापरतात, पैसे ठेवतात, वेळ संपली या, नाही सापडलं, नाही सापडलं, सांगत होत ना एक भेट वस्तू आहे, भेट वस्तू आहे, पर्स आहे ना छोटी तिची आहे हो, आणि नाही सापडलं बघा काय तुम्ही, चला एक तुम्हाला बक्षीस मिळालंय बघूया त्याच्यामध्ये काय आहे, आणि बक्षीस आहे 5 किलो तूर डाळ, अभिनंदन. आता वेळ बोनस वाटप करायची, बोनस पाहिजे ना तुम्हाला एवढं काम केलं, 10 बोनस गुण आहेत सासूबाई तुमच्या हातात, दोघींपैकी एकीची निवड करू शकता, एक नाव याच्यामध्ये लिहा आणि आमच्याकडे द्या, हे गुपित राहणार आहे शेवटपर्यंत, दोघींनाही मिळणार आहे बोनस, आता बघूयात कुणाला मिळतोय.